नमस्कार मित्रांनो, टेकवित रावल्या चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, केंद्र शासनाच्या खतावरील सुधारित सबसिडीच्या अनुषंगाने जय किसान रासायनिक खत निर्मात्या कंपनीचे सुधारित दर प्रकाशित करण्यात आलेले आहे. आता कोणत्या दराने शेतकऱ्यांना जय किसान कंपनीचे खत मिळेल पाहूयात याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, या ठिकाणी ही माहिती इंग्रजीमध्ये दिलेली असून याचा मराठी अनुवाद आपण या ठिकाणी आता थोडक्यामध्ये समजून घेऊया. तर सर्वप्रथम या ठिकाणी ही जी माहिती दिलेली आहे याचा मराठी अनुवाद पाहूयात. केंद्र सरकारने खताच्या किमतीमध्ये सुधारणा केलेली आहे, त्यानुसार डीएपी एनपी एनपीके या रासायनिक खताचे दर कमी करण्यात आलेले आहे. नवीन दर दिनांक 20/5/2021 पासून लागू राहतील. त्यानंतर या ठिकाणी काही सूचना दिलेली आहे, या सूचनेमध्ये काय माहिती दिलेली आहे ती या ठिकाणी पाहूया. सर्व विक्रेते आणि किरकोळ विक्रेत्यांनी केवळ या ठिकाणी नमूद केलेल्या एमआरपी किमतीवरच खताची विक्री करावी. जास्त किंमत छापलेला स्टॉक केलेले खत सुद्धा याच किमतीमध्ये विकावे. म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी ज्या खताच्या नवीन किमती दिलेल्या आहे या किमतीनुसारच आता विक्रेत्यांना खत विक्री ही करावी लागणार आहे. बॅगवरती जरी जास्त किंमत छापलेली असेल तरी या ठिकाणी नमूद किमतीवरतीच दुकानदाराला खताची विक्री ही करावी लागणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आता डीएपी 1840 या खताच्या गुणीचे दर 1200 रुपये इतके असणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी गुणी ही 50 किलोची असणार आहे. त्यानंतर एनपीके 10/26/26 या खताच्या गुणीचे दर 1375 रुपये राहणार असून एनपीके 12/32/16 खताच्या गुणीचे दर 1310 रुपये इतके असणार आहे. त्यानंतर एनपीके 19/19/19 या खताच्या गुणीचे दर 1575 रुपये इतके राहणार आहे. त्यानंतर एनपीएस 20/20/0/13 या खताच्या गुणीचे दर 1090 रुपये इतके असणार आहे. त्यानंतर एनपी 28/28/0 या खताच्या गुणीचे दर 1475 रुपये इतके राहणार आहे. त्यानंतर एनपीके 14/35/14 या खताच्या गुणीचे दर 1365 रुपये इतके असणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी नमूद हे जे खताचे दर आहे हे जय किसान कंपनीच्या खताचे दर दिलेले आहे. मित्रांनो, हे सर्व दर 20/5/2021 पासून लागू राहणार आहे. मित्रांनो, तुम्ही सुद्धा जर कधी खत खरेदी करायला जाणार असाल आणि दुकानदार या किमतीपेक्षा जास्त दराने तुम्हाला जय किसान कंपनीचे खत विक्री करत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही या दरपत्रकानुसारच त्या दुकानदाराकडे खताची मागणी ही करायला हवी. तर मित्रांनो, तुम्हाला जर कधी हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तसेच या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्ही जर कधी माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून असेच माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील. तर चला मित्रांनो, भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद.